आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावरील कारवाईसाठी उद्योजकांचे पोलिसांना निवेदन. भीमा कोरेगाव दंगलीचे जयसिंगपूर आगरमध्ये पडसाद उमटले. जयसिंगपूर छत्रपती शाहू इंडस्ट्रीज व लक आकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यावर दगडफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे मागणीचे निवेदन आज सर्व कारखान्याच्या वतीने जयसिंगपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम आणि शिरोळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांना देण्यात आले. असं का होतं इंडस्ट्रीमध्ये दिवसात या दिवशी जर दोन वेळा गाडी आली असती तर त्याला निश्चितपणे प्रतिबंध लागला असता. परवाचा प्रकार तर निंदनीय झालाच, पण माझं असं म्हणणं आहे की दर सोमवारी ज्या काही फुटत्या चोऱ्यावरी होतात, म्हणजे किरकोळ वस्तू उचलून देणे, गेट काढून देणे, वस्तू काय किरकोळ बाहेर असतील तर त्या घेऊनच जाणे डायरेक्ट, एखादी तर किंवा दोन फेऱ्या तुमच्या एक पेट्रोलिंगच्या इथं व्हाव्यात की जेणेकरून त्या लोकांना फुटत्या चोरांना दहशत बसेल की बाबा इथं पोलिसांची गाडी वगैरे येते, आमचे वॉचमन वगैरे असतात नाही असं नाही, पण तरी पण त्या माध्यमातून किंवा कदाचित ते सामील म्हणा बऱ्याच गोष्टीतून त्यांना पण वचक राहील की बाबा पोलीस गाडी आता यायला लागल्या करायला लागल्या. मागं डुबल साहेबांनी मिटिंग बोलवली आमची की प्रत्येकांनी CCTV बसवून घ्या, त्याप्रमाणे आम्ही CCTV प्रत्येकाने बसवून बऱ्यापैकी उद्योजकांनी ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी बसवून वगैरे घेतलेलं आहे. जयसिंगपूर आगर वसाहतीमधील छत्रपती शाहू इंडस्ट्रीज व लक आकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यावर दगडफेक करून अनेक कारखान्याचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. सर्व समाजकंटकांच्यावर तात्काळ कारवाई करावी असा निर्णय सर्व कारखानदार बैठकीत करण्यात आला. या बैठकीस जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, शिरोळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, इंडस्ट्रीजचे चेअरमन, उद्योजक यांनी ज्या लोकांनी संबंधित कारखान्याची तोडफोड केली आहे त्यांचे CCTV फुटेजद्वारे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. बाकीचे कायदा सुव्यवस्था आहे, गुन्ह्यांचा तपास आहे, मंत्री महोदयांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, आपल्यासारखे आम्हाला पोलीस वाहिनी ठेवायचं आहे, समाजाभूत पोलिसिंग करायचं आहे, या सर्वातून नंतर डिटेक्शन हे सर्व काढल्यानंतर जो वेळ येणारा वेळ आहे तो किती शिल्लक आपण देखील कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यासाठी आपण एकत्र राहून एक ऍक्शन प्लॅन करूया. पेट्रोलिंगच्या बाबतीत म्हणाला तर मी माझ्या वतीने मी माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी कंटिन्यू तुम्हाला एक मनुष्यबळ नाईटला कंटिन्यू मी देईल सेपरेट. शिरोळ पूर्ण आपण हे घेऊया, आपण दोन्ही इंडस्ट्री मिळून दोन मॅन पॉवर झाले, आपले दोन वॉचमॅन देऊ, चार माणसं व्हेकल प्रोव्हाइड केली, ती व्हेकल ह्याच प्रिमायसेसमध्ये 24 hours किंवा नाईट स्टेशनमध्ये तरी फिरेल. हे शक्य आहे. आपण तुम्ही आम्ही जर सरकार राहिलं हे उद्देश आपला एकच आहे की ह्यातून कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडून द्यायचा नाही. माझ्याकडे एक वेहिकल आहे, आज मी वेहिकल गेली कोल्हापूरला, शिरोळकडे देखील एकच वेहिकल आहे, तीन वाडीमध्ये जगप्रसिद्ध आपलं तीर्थक्षेत्र आहे. ह्या सर्वांचा विचार केल्यानंतर ह्या ज्या कंडिशन आहेत त्या आपण CCTV लावलं हे आपल्याला सांगितले पुरावे आहे, जेणेकरून तुम्ही जे म्हणताय मनुष्यबळ एक वेळ मनुष्य एक वेळ खोट बोलू शकेल पण यंत्र बोलणार नाही, ह्या त्या तत्वाच्या आधारावर आपल्याला CCTV कुठे आम्ही कुठे गेलो तरी आता मग तुम्ही CCTV द्या, कारण आम्हाला कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी हे सायंटिफिक एव्हिडन्स आम्हाला कलेक्शन करायचं. या बैठकीस छत्रपती शाहू इंडस्ट्रीज चेअरमन अशोक माने, उद्योजक हर्षवर्धन फडणवीस, अन्सार चौगुले, TB पाटील, नंदकुमार बलदवा, दयानंद जाधव, अविनाश तारे, PD पाटील, जवाहर पाटील, महिला उद्योजिका मेघा पाटील, काव्यश्री नलवडे यांच्यासह सर्वच उद्योजक यांनी जयसिंगपूर आणि शिरोळ पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनच्या वतीने जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे आश्वासन देण्यात आले. परंतु आज आम्ही विनंती केली, त्यासाठी आम्हाला माझा आम्हाला गर्वाने सांगू शकतो की
चेअर वर बसतो आणि त्याचे विचार करण्याची पद्धतही त्याच पद्धतीने बदलत आणलेली आहे की जेणेकरून समोर तक्रार करता आला तर त्याचं आम्ही स्वागतच करतोय. त्याला दाबून द्यायच्या किंवा हिडीस पिडीस करून द्यायच्या पाठीमागं कधीही दाबलेलं नाही. म्हणून मी उच्चारलो की जर्नी टू हॅव्हर्ट स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप आहे आणि त्या सिंगल स्टेप अहेड मध्ये तुम्ही लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य यापुढेही वृद्धिंगत आणि चालूच राहील आणि आपण जास्तीत जास्त पोषण आणि चांगलं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहू असं मी तुम्हाला वचन देतो. या बैठकीस राजेंद्र लंबे, शशिकांत झांबरे, जयदीप शेट्टी, संजय पाटील, सयाजी माने, रोहित इंगळे, किरण गौडांजे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. प्रवृत्तीचे लोक आले होते तेव्हा बंद हा विषय नव्हता, फुलांचा कट्टा काढायचा ही जो उद्देश त्या पाठीमा होता. परंतु सगळ्यांनी सैल वाढलो आमच्या लोकांनी, नाहीतरी कितीतरी प्रकार पाणी घडला असता. परंतु अशा लोकांना ताबडतोबीन जबर शिक्षा होणं हे गरजेचं आहे. गायकवाड साहेबांनी सांगितलं ते अगदी सुस्थिती आहे. खासगी फिर्याद दिली तर ती सरकारने म्हटलं काढून घ्या तर होऊ शकत नाही. तर त्या पद्धतीने ती केस दाखल होणारच आणि त्याच्या प्रमाणे ती कारवाई होणारच आहे. म्हणून कोणत्याही प्रकारची अशी तडजोड होता उपयोगाची नाही आणि त्यांना दरोड्याचे गुन्हे दाखल करायचं आहे. जेवढे जेवढे त्या लोकांनी फोडलेलं आहे त्या बाकीचं किमान किरकोळ झालं ते ठीक आहे, परंतु एवढं मोठं नुकसान कामगारांना आज घुसून जाऊन त्यांनी हे केलं तर ती दशा त्यांनी निर्माण केली. ती दशा निर्माण केल्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी तातडीनं आणि ताबडतोबीनं त्याच्यावरती तुम्ही कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. आम्ही सर्वांनी आता ठरवलेलं आहे, आपण सर्वांनी एकसंध राहूया आणि अशा प्रकाराला मुकाबला करूया. जर असं हे घडलं तर सर्वांनी आपले कामधंदे उद्योग सोडून आपण आपल्या गेटजवळ यायचं, आपल्या उद्योग संस्थेची कामाला तिथे यायचं आणि त्याला त्यावेळेला आता प्रतिकार करूया. आपण सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आपला खरं वास्तविक ही आपण म्हणजे मी काही मोठे मला सांगत नाही, आपल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एवढा मोठा प्रकार कोणतरी येतात कोणतरी कुणाला ब्लॅकमेल करताच घडत नाही. आमचे सगळे जबरदस्त ताकदवान उद्योजक आहे असं कोणी समजू नये की आम्ही गेलो म्हणजे ते काय वाटत नाही होईल तर कधीच घडत नाही. परंतु असं सामुदायिक ज्यावेळेला प्रकार घडतो आणि केव्हा तर हल्ला होतो त्यावेळेला आपण सामुदायिक रित्या त्याला टक्कर देण्याची आपण तयारी करूया. आपण एकत्रित राहूया. गायकवाड साहेबांनी सांगितलं, कदम साहेब सांगितलं तसं महिन्या दोन महिन्याचा मिटिंग आपण इथे घेऊ. आपल्याला ही चांगली सेवा उपलब्ध झालेली आहे आणि आपण संघ एक संघपणाने राहूया. आपल्याला सर्वांचं संरक्षण व्हावं. आपण एक संघपणाने या औद्योगिक वसाहतीमध्ये इथं असेल किंवा आकेवाड्यामध्ये असेल कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आपण सर्वांना दक्ष राहूया. पोलिसांचं सहकार्य आहेच. पोलिस आहे आणि सेम मला ती भूमिका